नमस्कार ताईंनो। तर आज मी कडकण्या करते आहे, तर कडकण्या सोबत करते आहे मंगळसूत्र, आरसा, वेणी, फणी, पान, म्हणजे जे काय पारंपरिक पद्धतीनं आज आपल्या घटावरती बांधलं जातं किंवा मंदिरामध्ये, तर ते सगळं तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीनं दाखवणार आहे। तर इथं मी गुळाच्या पाण्यामध्ये कणिक मळून घेतलेली आहे, चिमूटभर हळद टाकली आहे, जास्त नाही। तर पारंपरिक पद्धतीनं आपण आता इथं सुरुवात केलेली आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथं वेणी बनवते। हे बघा, तीन प्रकारचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत आपल्या शेंगोळ्या बनवून। तर त्याच्या आता इथं वेणी गुपून घेते मी। हे बघा, अशा पद्धतीनं खूप छान। तर तुम्हाला पाहिजे तशी साईज तुम्ही इथं करू शकता। तर ही माझ्या माहेरची पद्धत आहे मराठवाड्यामध्ये। तर तिकडल्या भागामध्ये तुळजाभवानी, म्हणजे आपली तुळजापूरची आई, तर त्या देवीचं असतं जे काय असतं ते सगळं। तर हे आपली वेणी तयार झालेली आहे। हे बघा किती मस्त सुंदर अशी झालेली आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही, असं मी बनवले। तर आता मी आरसा, मंगळसूत्र, परत जोडवी, बांगड्या, सगळं काही पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, मी दोन आरसे करणार आहे या ठिकाणी। तर जसं माझी आजी आई करायच्या तेच मी लहानपणापासून शिकलेलं आहे, तेच इथलं तिथलं बघून मी काहीही बदल केलेला नाही। पारंपरिक ते पारंपरिकच असणार शेवटपर्यंत, पिढ्यानपिढ्या।